नेताजी तरुण मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेला आज जल्लोषात प्रारंभ झाला उद्घाटनाचा सामना पीटीएम आणि संयुक्त जुना बुधवारपेठ संघादरम्यान खेळवण्यात आला या सामन्यात पाटाकडील ब संघानं जुना बुधवारपेठ संघावर एक शून्य गोलनं विजय मिळवला तर बालगोपाल आणि मंगळवारपेठ फुटबॉल संघादरम्यान खेळवण्यात आलेल्या सामन्यात बालगोपालनं तीन शून्य गोलनं हा सामना एकतर्फी जिंकला पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बक्षिसाची स्पर्धा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेला आज छत्रपती शाहू स्टेडियमवर दिमाखात प्रारंभ झाला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव शिवाजी मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप देसाई नेताजी तरुण मंडळाचे अध्यक्ष राजू साळोखे अॅडव्होकेट धनंजय पठाडे बबनराव कोराणे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार विजय सूर्यवंशी सुभाष रामुगडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत अटल चषक फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन झालं प्रारंभी बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध मंगळवार पेठ फुटबॉल क्लब संघादरम्यान सामना खेळवण्यात आला बालगोपाल संघानं हा सामना तीन शून्य गोलनं जिंकला त्यानंतर पीटीएम आणि जुना बुधवार पेठ संघादरम्यान सामना खेळवण्यात आला पूर्वार्धात पीटीएमच्या रोहित पोवारच्या दोन संधी वाया गेल्या पीटीएमच्या अक्षय पायमल आणि सूरज हकीमनं उत्कृष्ट चढाया केल्या संयुक्त जुना बुधवारच्या दिग्विजय सुतारनं पीटीएमची बचावफळी भेदली पण त्याला गोल करण्यात अपयश आलं पूर्वार्ध गोल शून्य बरोबरीत राहिला उत्तरार्धात दोन्ही संघाकडून गोलसाठी झालेले प्रयत्न वारंवार फोल ठरले पीटीएमच्या सूरज हकीमच्या पासवर रोहित पवारनं गोलसाठी केलेला प्रयत्न वाया गेला पीटीएमच्या अक्षय पायमलच्या पासवर साईराज पाटीलनं सामन्याच्या पंच्याहत्तराव्या मिनिटाला सुंदर गोल करत सामन्यात एक शून्य अशी आघाडी घेतली या एकमेव गोलच्या जोरावर पीटीएम संघानं एक शून्य गोलनं जुना बुधवार पेठ संघावर एकतर्फी विजय मिळवला यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल चिकोडे हेमंत आराध्ये गणेश देसाई राजेंद्र राऊत प्रदीप साळोखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते